नमस्कार, मी सौरभ नाईक. सेन्सिबल मीडिया प्रोडक्शनच्या बुकमीक विक्समध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. काय मग सध्या कोणती पुस्तकं वाचताय? कमेंट करून नक्की कळवा. कारण कसं आहे, आम्ही सुद्धा तुमच्यासाठी बाजारात अगदी ताज्या आलेल्या नवनवीन पुस्तकांचे रिव्ह्यूज करणार आहोत. ज्यावेळी तुम्ही अपडेटेड राहाल आणि नवनवीन पुस्तकांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. या संकल्पनेत आपल्यासोबत आहेत ललित मासिक. या मासिकात दर महिन्याला त्या त्या महिन्यातील लक्षवेधी पुस्तकांची यादी प्रकाशित होते. गेली 58 वर्ष ग्रंथलेखन, ग्रंथ प्रसार आणि ग्रंथ संग्रह या विषयांना वाहिलेल्या ललित मासिकाचे आपण जर मेंबर नसाल तर आजच मेंबरशिप घ्या. त्या संदर्भातील डिटेल्स स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत. चला तर मग बघूया ह्या वेळेचं लक्षवेधी पुस्तक नेमकं कोणतं आहे. एकविसाव्या शतकाची दोन दशकं आता उलटून गेलेली आहेत. हे शतक विज्ञानाधिष्ठित समाजाचं असेल असं गेल्या शतकाच्या अखेरच्या दशकात सांगितलं जात होतं. विसाव्या शतकाच्या शेवटच्या दोन दशकांमध्ये विज्ञानाच्या विविध शाखांमध्ये विलक्षण झपाट्यानं प्रगती झाली. इतकी की माणसाच्या जीवनाचा चेहरा मोहराच पालटून गेला. मात्र याच दोन दशकांमध्ये देशातल्या राजकारणामध्ये धर्म या घटकाला महत्व येऊ लागलं. जातीचं महत्वही वाढलं. ह्याच सगळ्याचा वेध ज्येष्ठ प्रतिभावंत साहित्यिक मधुमंगेश कर्णिक यांनी आपल्या प्राप्तकाल या कादंबरीमध्ये घेतलेला आहे. कादंबरीच्या प्रस्तावनेतच त्यांनी म्हटलंय की खऱ्या अर्थाने या कादंबरीचा नायक हा काळ आहे. तो प्रत्येकाला कसा दिसेल हे काळच ठरवणार आहे. कादंबरी वाचल्यानंतर लक्षात येतं की या काळ नावाच्या नायकानं गेल्या 20 वर्षांमध्ये बरंच काही घडवलेलं आहे. जातीच्या भिंती अभेद्य करण्याचे प्रयत्न सुरू असताना दोन वेगवेगळ्या जातीतील मुला मुलींचा विवाह होतोय. स्थानिक राजकीय नेत्यांनी स्वार्थासाठी उद्ध्वस्त केलेली देवराई पुन्हा बहरावी यासाठी यशस्वी प्रयत्न केले जात आहेत. जात पंचायतीसारख्या प्रथांना पायबंद घालण्याचे बरेचसे प्रयत्न हे यशस्वी होताना दिसतात. मात्र या आश्वासक गोष्टी सुरू असताना नानूसारखा सगळ्यांच्या मदतीला धावून जाणाऱ्या माणसाचा अपघाती मरण येण्याचा बंदोबस्त केला जातोय. प्रसाद सारखा विद्यापीठात पहिला आलेल्या सुवर्ण पदक मिळवणाऱ्या मुलाला तो आपल्या जातीचा नाही म्हणून दूर करून त्याचं ज्या मुलीवर प्रेम आहे तिचं लग्न दुसरीकडेच लावून दिलं जात आहे. त्यामुळे आपण ज्या भविष्याकडे वाटचाल करतोय त्यात पुन्हा एकदा आपण मागेच जातोय का असा प्रश्न निर्माण होतो. या आणि अशा विविध गोष्टींचा वेध ही कादंबरी घेते. कादंबरीचा आवाकाचा मोठा आहे. 20 वर्षांचा काळ जरी असला तरी त्यात अनेक गोष्टी घडलेल्या आणि मुख्य म्हणजे या दोन दशकांमध्ये जे काही होतं त्याची पाळमुळं गेल्या शतकातील शेवटच्या 25 वर्षांमध्ये. प्रसादची व्यक्तिरेखा ही या कादंबरीतील एक अत्यंत महत्वाची व्यक्तिरेखा आहे. या प्रसादचं व्यक्तिमत्व कर्णिक यांनी फार सुरेखपणे उभं केलेलं आहे. माया, प्रसादची आई, सामाजिक बांधिलकी जपणारे आणि पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित झालेले निष्णात डॉक्टर श्रीरंग, त्यांच्या सुविद्य पत्नी, त्यांचे कुटुंबीय या साऱ्याच व्यक्तिरेखा त्यांनी जिवंत केलेल्या आहेत. पुस्तकाचं मुखपृष्ठ पुंडलिक वर्जे यांनी केलं असून ते उत्तम झालेलं आहे. नवनिर्मितीची आस आणि भविष्याची कास अशा दोन्ही गोष्टी त्या टोकावतात. मलपृष्ठावर कादंबरीचं सार आहे. 21व्या शतकाच्या पहिल्या 20 वर्षांच्या अनुभवावरून ह्या शतकातील भावी शुभशकून आणि अपशकुनांचा सारीपाठ मांडणारी ही कादंबरी प्रत्येकानं वाचावी अशीच आहे. हे पुस्तक जर तुम्हाला विकत घ्यायचं असेल तर तुम्ही majesticreaders.com वरून ते खरेदी करू शकता आणि खास सेन्सिबल मीडिया प्रोडक्शनच्या प्रेक्षकांसाठी ते विशेष सवलतीत उपलब्ध आहे. त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला कूपन कोड वापरावा. बुकमी या कादंबरीला देते 5 पैकी 3 स्टार्स. पुन्हा भेटू नवीन पुस्तक आणि त्याच्या रिव्ह्यूसह. तोवर वाचत रहा आणि पाहत रहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल सेन्सिबल मीडिया प्रोडक्शन. आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुम्हाला माहितीच आहे तुमच्यासाठी एक नवीन सरप्राईज घेऊन येतोय. भेटूया लवकरच. बाय.